नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गोविंद अॅग्रोफार्ममध्ये। तर मित्रांनो, आज आपण कोंबड्यांचा खाद्याचा खर्च कमी करण्यासाठी आज आपण सकाळीमध्ये मार्केटमध्ये गेलो होतो आणि दोन पिशव्या भरून आपण भाजीपाला वेस्टेज असतो तो घेऊन आलो आहोत। आणि तिथं मित्रांनो आत्ता आपण वर्गीकरण करतो आहे, तर तुम्हाला दाखवतो हे आपण का करतो। तर आपलं कोंबड्यांचा खाद्याचा खर्च आहे ते थोडं कमी होतो आणि कोंबड्यांसाठीसुद्धा काहीतरी नवीन खाण्यासाठी मिळतं। रे बघता मित्र, तुम्ही बघा पडवल आहे, कारली, टोमॅटो हे आपण वेगळे करणार आहोत आणि मग हे छोटे छोटे बारीक करून आपण आपल्या कोंबड्यांना खायला देणार आहोत। तर मित्रांनो, आपण वेस्टेज आहे कोंबड्यांचं ते आपण दुपारी घालतो आपल्या कोंबड्यांना। बघताय हे बघा, हे बटाटे बिटाटे जे असतात खराब झालेले ते घेऊन यायचे आणि आपण कोंबड्यांना बारीक करून घालू शकतो। आता आपण हे वेगवेगळे करून घेऊया, कारण ते आपण डायरेक्ट टाकत नाही, आपण बारीक करूनच टाकतो। टोमॅटोसुद्धा मित्रांनो आवडीने खूप खातात कोंबड्या। तर हे बघा, तुम्ही हे घेऊन जाण्यासाठी तयारीत आहेत हे कोंबडे। तर आता आपण काय करूया, कोबीचा फ्लावरचा पाला आहे मित्रांनो तो वेगळा करूया आणि बाकीची भाजी आहे आपण तो वेगळी करतो आहे। तुम्हीसुद्धा मित्रांनो जर कोंबड्यांचा खाद्याचा खर्च कमी करायचा असेल, तुम्हीसुद्धा मित्रांनो वेस्टेज जो भाजीपाला असतो आपल्या आजूबाजूच्या सिटीमध्ये तिकडे जाऊन घेऊन येऊ शकता आणि ते बारीक बारीक करून आपल्या कोंबड्यांना देऊ शकता। यामध्ये मित्रांनो जो आपल्या कोथिंबीरचा पाला असतो, कोथिंबीर आणि टॅमॅटो खूप आवडीने खातात। हे बघा मित्रांनो, इकडे शेंगा आहेत, या आतमध्ये दाणे आहेत शेंगांचे, हे आपण असंच घालणार आहोत कोंबड्यांना। कोंबड्या खातील डायरेक्ट, पण जो कोबीचा पाला आहे आणि टॉमॅटो इकडे काकडी वगैरे आहे ते आपण बारीक करून घालणार आहोत। त्यामुळं काय जास्त कोंबड्या ते नुकसान करत नाही, डायरेक्ट घातलात तर काही कोंबड्यांना खायला मिळतं आणि काही कोंबड्यांना खायला मिळत नाही। काल आपल्याला दोन तीन कोंबड्यांची ऑर्डर आली होती कापून पाहिजे होते त्यांना मित्रांनो कटिंग करून। तर मित्रांनो आपण त्यांना काल कटिंग करूनसुद्धा कोंबड्या घरपोच डिलिव्हरी दिलेली आहे। तर काय गणपती सण असतो तर मुंबईचे काही लोक येतात गावी, तर काय त्यांना आवड असते कोंबडी आपली गावठी खाण्याची, पण काही काही लोकांना कटिंग करता येत नाही। तर आपण मित्रांनो कटिंग करूनसुद्धा मित्रांनो घरपोच डिलिव्हरी देतो। व्यवसाय करायचा म्हटला तर त्यांना स्वतःलाच कटिंगसुद्धा करता आला पाहिजे। जर आपणच आपला माल सेल नाही केला तर मित्रांनो आपण त्याच्यामध्ये खूप नुकसान सहन करत असतो। बघताय मित्रांनो कोंबड्या कसं खात्यात इकडे। तर आता आपल्याकडे 120 ते 130 कोंबड्या आहेत, तर आजही आपण त्यांना घालणार आहोत। तर चला तुम्हाला नंतर दाखवतो थोड्या वेळाने कशा कोंबड्या आवडीने खातात ते।
तर मित्रांनो आता तुम्ही बघते आपण जो आपला भाजीपाला आपण बारीक करतोय जेवढा बारीक करता येईल मित्रांनो तेवढा बारीक करायचा आहे गाजर कारळा वांगी पडवळ अजून बटाटे कांदे भाजी मित्र आज आपण घेऊन आलोय आपण मार्केटमध्ये गेलो की काय मिळेल ते आपण घेऊन येतो आणि कोंबड्याला देतो मित्रांनो आपला जो वेस्टेज भाजीपाला आहे तो बारीक करून झालेला आहे बघताय तर आता आपण आपल्या कोंबड्यांना घालूया चला हे बघा कशा कोंबड्या गोळ्या झालेल्या आहेत आवाज दिल्यावर तुम्ही बघताय बघा अशा कोंबड्या कशा गोळ्या झालेल्या आहेत तर आपण आपल्या कोंबड्यांना खायला घालणार आहोत Thank you.